नाशिक मधील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून भाजप आणि शिंदे गटातील मंत्री आमने सामने आले. नीमा म्हणजेच नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी नीमाचे अध्यक्ष धनंजय बेळेही उपस्थित होते. यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांना मागून धक्का बसला, यामुळे सीमा हिरे खाली पडल्या. मात्र या मंत्र्यांनी याकडे लक्ष न देता फीत कापून उद्घाटन केलं. या व्हिडिओवरून आता बेळे यांच्यासह उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यावर टीका होती. भाजपचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी या प्रकारावरून या दोन्ही मंत्र्यांना चांगलंच सुनावलंय. धनंजय बेळे यांनी सीमा हिरेंना धक्का दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तुमची पदं भाजपचे कार्यकर्ते आणि आमदारांमुळे आहे हे विसरू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत ही नाराजी पोहोचवली जाईल असंही त्यांनी म्हटलंय. निमा या नाशिकच्या औद्योगिक संस्थेच्या प्रदर्शन उद्घाटनावेळी निमाचा प्रसिद्धीलोलूप अध्यक्ष धनंजय बेळेंना धक्का दिल्यानं भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय आमदार सीमाताई हिरे तिथं पडल्या. इथपर्यंत सगळं ठीक आहे. त्या पडल्यानंतर त्यांची माफी मागायला हवी होती, तेही घडलं नाही. मात्र इथे दोन दोन मंत्री महाराष्ट्र सरकारचे उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत होते, पालकमंत्री दादा भुसे होते. त्यांची जबाबदारी होती की या ठिकाणी महिला आमदार लोकप्रतिनिधींचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. मला या दोन्ही मंत्र्यांना सवाल विचारायचा आहे की आपण केलं ते बरोबर आहे का. आणि त्यांना एक सांगायचं देखील आहे, एक सुनवायचं देखील आहे की दादा भुसे आणि उदय सामंत हे विसरू नका की आपली पदं ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमदारांमुळे आहेत. झाला प्रकार अतिशय निंदनीय आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत आम्ही आमची नाराजी निश्चितपणे व्यक्त करणार आहोत. आता या प्रकाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतात का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.